जागृत देवस्थान हनुमान जयंती उत्साहात साजरी. 2 किलो सोन्याच्या पाळण्याची जिल्ह्यात चर्चा. कुरळप तालुका वाळवा येथील हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. सोन्याच्या पाळण्यात जन्मकाळ साजरा झाला. 22 एप्रिल रोजी मंदिरात रात्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर आज 23 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजल्यापासून सुगंध संगीत व सकाळी 6:30 वाजता सोन्याच्या पाळण्यात श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. यावेळी गावातील हजारो नागरिक व माहेरवाशिनी उपस्थित होते. या दरम्यान पैलवान अशोक पाटील व सरपंच डॉक्टर मदन शेटे व सोन्याच्या पाळण्याची विधिवत पूजा करणारे महाराज यांच्याकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली. ते काय म्हणाले ते पाहू. कुरबमध्ये सोन्याच्या पाळण्यामध्ये आज हनुमान जन्मोत्सव साजरा झाला, तर त्याबद्दल आपल्या सोबत आहेत आज अशोक तात्या, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे हे सोन्याच्या पाळण्याचं नियोजन केलं आणि गावातून एवढी मोठी म्हणजे कार्यक्रम त्यांनी घेतला. बघूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार तात्या. नमस्ते. तर काय सांगाल सोन्याच्या पाळण्याबद्दल तुम्ही. सर्वप्रथम कुरळप गावातील आमच्या सर्व बंधू भगिनी और सगळ्या ग्रामस्थांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमच्या गावच्या ग्रामदैवत मारुतीचा जन्मोत्सव सोन्याच्या पाळण्यात करण्यात आला. कारण गेल्या वर्षी अनिश्चितपणे आपल्या दैवताला चांदीचा पाळणा असताना सुद्धा आपल्या दैवताला पाळणा मिळाला नाही, तर त्यावेळेलाच आम्ही सगळ्यांनी ठरवलंच, पूर्ण ग्रामस्थांनी ठरवलं की येणारा जन्मकाळ हा सोन्याच्या पाळण्यातच होईल. आणि त्या पद्धतीने आम्ही 26 जानेवारीच्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांना आवाहन केलं आणि आवाहन केल्यानंतर आम्ही सर्व माहेरवासिनींनी साथ घातली. माहेरवासिनींनी आम्हाला भरभरून असं आपल्या या ग्रामदैवताच्या सोन्याच्या पाळण्यासाठी भरभरून योगदान दिलं. तसेच आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि आमच्या गावातील बाहेर गावी असणारे सर्व नागरिक यांनी भरभरून योगदान देऊन आज आमच्या कुरळप गावच्या ग्रामदैवताचा जन्मोत्सव सोन्याच्या पाळण्यात करण्यात आला. तर सोन्याच्या पाळण्यामध्ये आज हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. हनुमान जन्मकाळ हा फार इंग्रज सरकारच्या काळापासून चालू आहे आणि तो परंपरागत चालू आहे. सर्व गावातील भक्त सगळे आहेत, गावात हरभर भक्त आहेत. आतापर्यंत निश्चल जे काम करतात आणि त्या निश्चल आमचं गाव पुढे आलेलं आहे ते संसार करतात. आणि त्या हनुमंताची कृपा सगळ्या गावावर आहे, क्षत्रिय आहे म्हणून संसार सगळं आहे. सोन्याच्या पाण्यामध्ये तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल. खरोखर विचाराची ज्यावेळी ताकद एकत्र होते त्यावेळी खरोखर देवच आपल्या पाठीशी उभा राहतो हा या ऐतिहासिक सोनेरी क्षणाचं मला स्पष्टीकरण द्यावं वाटतं. खरोखर फक्त 2.5 महिन्यात एवढा 1 कोटीचा पाळणा बनवणं शक्य नव्हतं, पण गावातील सर्वांची साथ आणि एक आदर्श व्यक्तिमत्व जर पुढे जात असेल तर त्या व्यक्तिमत्वाच्या मागं किती जनसमुदाय असतो आणि किती देवाची ताकद असते, जर इच्छाशक्ती असेल तर त्याला मार्ग निघतो. कारण एवढा 1 कोटीचा पाळणा 2.5 महिन्यात बनवणं कोणालाही शक्य नव्हतं, पण देवाच्या कृपेने आज ते शक्य झालं आहे. मी सर्व यात्रेकरूंचं, माहेरवासिनींचं, ग्रामस्थांचं दिलेल्या साथीबद्दल मी आभार मानतो. खरोखर एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात, त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि खरोखर अजून कोणाला या क्षणात सहभागी व्हायचं असेल तर यात्रेचे 2 दिवस त्यांना वेळ आहे, त्यांनी या यात्रेच्या उत्साहात सहभागी व्हावं.